देशामध्ये अशा अनेक धार्मिक स्थळांच्या अवतीभोवती अनधिकृत बांधकाम आहे. कुठलंही अनधिकृत बांधकाम हे तोडलंच पाहिजे, त्यामध्ये आम्ही या सगळ्याचं स्वागतच करतो. परंतु मुंबईमध्ये जुहू बंगला, आदिश बंगला एक आहे, तो कोणाचा आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिकडे 3/4 कन्स्ट्रक्शन जवळजवळ अनधिकृत आहे असं कोर्टाने म्हटलंय. कोर्टाने आदेश दिलेले आहेत की ते 3 महिन्यामध्ये तोडावं, त्यातला 1.5 महिना ऑलरेडी झालेला आहे. आम्ही वाट पाहतोय की ते अनधिकृत बांधकाम देखील कधी तोडलं जाईल हे सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे हे आज एकत्र भारत जोडो यात्रेमध्ये चालणार आहे, या माध्यमातून नेमका राज्यात आणि देशात काय संदेश देण्याचा प्रयत्न आहे? देशामध्ये जे असंविधानिक सरकार बनत आहेत, आमदार पळवा पळवी, केंद्रीय यंत्रणांचा दबाव, खास करून ईडीचा दबाव आणि धरपकड करणं, नेत्यांना आत डांबणं, गैर भारतीय जनता पार्टीचे नेते, खास करून आपण पाहिलं की 2014 पासून हे तेजीत चाललेलं आहे. थोड्या अशा कारणावरून किंवा काहीतरी निर्माण करून नेत्यांना आत टाकणं हे आणि सरकारं पाडणं हे सगळे असंविधानिक जे कार्यक्रम चालू आहे त्याच्या विरोधात संविधान वाचवण्यासाठी, देशामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी भारत जोडो नफरत छोडो हा जो उपक्रम आहे राहुल गांधी यांनी सुरू केलाय, त्यामध्ये राहुल गांधी एक तरुण नेतृत्व आहेत, आदित्य ठाकरे हे देखील ठाकरे घराण्याचं तरुण नेतृत्व आहे, हे दोघं आज एकत्र येणार आहे. ऐतिहासिक क्षण आहे. आणि आपल्याला आठवत असेल की स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या समोर शिवसेनेला बॅन करा, शिवसेनेवर कारवाई करा अशा प्रकारचा प्रस्ताव होता, तेव्हा कितीही ठाकरे आणि गांधी परिवार यामध्ये मतभेद वैचारिक होते तरी देखील इंदिरा गांधींनी देखील तेव्हा अशी भूमिका घेतली नव्हती जी आज भारतीय जनता पार्टी विरोधकांच्या बाबतीत घेते. आणि त्यामुळे समविचारी लोक किंवा ज्या गोष्टीवर आपण एकमत होऊ शकतं, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला तर संविधान वाचवणं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना घालून दिलेली आहे त्याची पायमल्ली जर का होत असेल तर ती वाचवणं हे प्रत्येक तरुणाचं काम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.